बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक श्री दत्तात्रय मानुगडे लिखित कादंबरी आणखी एक सावित्री प्रकरण दहावे ब्रह्मचारी माणसाला बाईचं वारं नसतं तर दुसरीकडे श्रीकृष्णाच्या सोळा सहस्र गवळणी कृष्णलीलेत बायकांना काय तोटा आहे काना हा संसारी गुरु आहे यात लग्नाचं बंधन नाही हे एका अर्थानं खरं असलं तरी एका युगात एक बाई सांभाळायची मुश्किल होऊन बसलं आहे त्यात सावित्रीसारखी एखादी बाई संसारात आली सिनूचा तमाशा झाला की नाही कलाकारांचा तमाशा एखाद्या वेळी बंद पडेल पण संसारात उभी राहिलेल्या भांडणाचा संघर्षाचा हेवादाव्याचा माप काढण्याचा हा तमाशा कधी बंद होत नाही समाजात हीच मोठी चूक आहे एकमेकांची वाईट धुने धुण्यात एकाएकाचे आयुष्य संपले आहे अशानं या मानवाची काय प्रगती होणार खरे मागे दडले व खोटं पुढे आहे आवाचा बाबा करा हा समाज फार पुढे आहे पण यातून खऱ्याचा मार्ग काढण्याची कोणाची इच्छा नाही हे जग मीपणानं भरलं आहे एकमेकांच्या सांगण्याने व शिकण्याने अनेकांचे बळी गेले आहेत दुपार टळून गेली होती सावल्या झुकल्या होत्या घड्यात पाच वाजून गेले होते व सूर्य मावळायच्या तयारीत होता सिनू चांगलाच ढुसून आला होता त्याला रस्त्याने सरळ चालता येत नव्हतं तो सारखा भेलकांडत होता तो सकाळपासून बाहेरच होता, होता। मंगम्मा त्याची वाट पाहत दारातून सारखी आत बाहेर करीत होती सिनू सकाळपासून जेवला नव्हता तो दिवसभर दारूपित होता म्हणून मंगम्मा त्याची काळजी करीत होती तो तिचा पाठीवर पाठ मारून आलेला भाऊ ती सुद्धा सकाळपासून उपाशीच होती आपला भाऊ दिवसभर घरात नाही तिला अन्न गोड लागेल का त्याला आता आधाराची गरज आहे घरात वहिनी नाही चमुकला सुरेश नाही त्याला वेळ कसा जाणार तेवढ्यात तिला सिनू दिसला तो फार प्यायला होता त्याच्या तोंडातून खाली पडत होती हा प्रकार शेजारी वाटसारू पाहत होते हे भयानक रंगलेलं चित्र मंगम्माला स्वतःच्या डोळ्यांनी पाहावत नव्हतं पण इलाज नाही सिनुला सावरा इथं काय आपली भावकी आहे का आपल्या नशिबाचे भोग आपणालाच भोगायचे आहेत या दोघांची तक्रार अगोदर पोलीस स्टेशनला द्यायला हवी होती निदान त्यावेळी तरी हे भांडण मापात आलं असतं आत्ता त्याचा काय उपयोग आम्ही वहिनीला न दुःख देता आमच्यावर तिनं हे संकट आणावं याच्यासारखी कोणती बाब वाईट असू शकते पण या संसारातलं वहिनीला काहीच कळत नाही तिला वादाशिवाय व वा भांडणाशिवाय दुसरं काहीच येत नाही अशा विचारात मंगम्माने सिनूला पिलेल्या अवस्थेत पाहिलं त्याला हाताला धरून घरात नेलं सिनू आज भयंकर पिला होता आपण कुठे आहोत हे त्याला बिलकुल समजत नव्हतं या दारूच्या नशेत आपलं दुःख विसरत होता ही नशा काही वेळानंतर कमी होते पण तो उत्तारा म्हणून दोन ग्लास घेत असतो जगणं मरण आणि उच्चाटन हे जरी देवाच्या हातात असलं तरी ही माणसं देवाला सुद्धा भीत नाहीत एकीकडे असे चित्र दिसून येते दारू हे राक्षसांचं पेय आहे हे, हे पेय माणसानं प्राशन केलं तर माणूस सुद्धा राक्षसवृत्तीचा होऊ शकतोय यावर पुन्हा एक महिना संपला तरीसुद्धा सिनू कामावरून आल्याबरोबर दारूच्या दुकानाकडे जाऊन पिऊन येत होता मंगम्माचे तो काहीच ऐकत नव्हता हो तो आता सज्जन माणूस म्हणून राहिला नव्हता हो त्याला काहीच फिकीर राहिली नव्हती हो असाच तो एक दिवस माझ्याकडे आला व मी त्याला म्हटलं काय हल्ली फार चैनी चालली आहे म्हणे मी शाळेत असताना गुरुजी आम्हाला शिकवत होते मुलानो आयुष्य ही चैनीची वस्तू नसून एक कर्तव्याची भूमिका आहे भैया सारेच गुरुजी शाळेत असं शिकवतात शिकवणं एक व करणं एक ते तर या म्हणीप्रमाणे वागतात का आता दारूमुळं माणसं मरतात म्हणून दुकानं बंद आहेत का वर्षा वर्षाला दुकानं वाढतच आहेत पण पिणारे सगळे एकाच टायमाला मरत नाहीत गांधीबाबा एवढं ओरडून गेला व्यसनमुक्ती झाली पाहिजे व्यसनमुक्ती झाली पाहिजे व्यसन मग सरकार दारूचा परवाना का, का बंद करीना पण मी आता चैनी करणार का म्हणून विचारा पाहू का आता माझं आयुष्य संपत आलंय तुला कोणी सांगितलं का यमदेवाची चिठ्ठी आली यमदेव काय सांगून चिठ्ठी पाठवतोय काय मी त्याला विचारून दारू पितोय एकदा मी निवांत आकाशात देवाजवळ जाऊन बसणार आहे आणि काय देवाला सांगून सावित्रीला शासन करणार अरे तू तर परवा म्हणत होतास की आमच्या दोघांच्या भांडणामुळे बारा लिंगाने हात टेकले आहेत म्हणून आणि आज असा म्हणतोस त्या बारा लिंगांच्या पुढचा देव आहे तो तिला शासन करेल तिथं माझा दादा गाठ पडणार काही बी गाठ पडणार मग धावतो माझा हिसका सावित्रीला नवरा देव असतो त्याला उपाशी ठेवून घरात रोज भांडणं करते माझ्या अंगावर मेहण्याला माराय सोडते सत्ययुगातली सावित्री हुई आणखी एक सावित्री भैया आता तुझी व माझी ही शेवटची भेट म्हणून समज छे छे तसं काय म्हणू नकोस अरे सावित्री या आठवड्यात नकेल अरे तिला काय नवरा नको आहे का पण आता तिला कोण घरात घेतय जाऊ दे तिच्या आईकडं बस म्हणाव लिला सांभाळत आयुष्यभर नाहीतर एखादा देव म्हणाव दुसरा नवरा करून काय रे तुमच्या धर्मात दोन दोन लग्ने करतात का धर्म बुडालाय व देव पळालाय दोन काय घेऊन बसलात भया तीन सुधा करतात मग आहे शेवटी मनाला रात्र आडवी हे शास्त्र सगळं ब्राह्मण समाजात आमची आई म्हणते किरण लाग्र ब्राह्मणाच्या पोरा तीनदा जेवर मराठ्याच्या पोरा भैया या जगात ही नाती सारी खोटी आहेत सारी खोटी आहेत देव धर्म उपास तापास मी मी सारस सोडलंय आता खाणं पिणं आणि आराम करणं तू म्हणतोस दारू हे राक्षसांचं पेय आहे पण आता तेच पेय पिऊन मी लांब दातांचा राक्षस होणार आता राक्षस झाल्याशिवाय माझी काय धडकत नाही दिसाय कुत्रा कितीतरी सुंदर असला तर त्याच्या पाठीत मालक लात घालतोच की सिनू तू आज मार्मिक बोलायला लागलास देशी पिलास की इंग्लिश एकदा पोटात ही महामाया गेली की पिनाऱ्याला दोन बोटे स्वर्ग दिसतो असं म्हणतात सिनू स्वर्गातल्या परी बी दिसतात म्हणे याचा तुला काय अनुभव <laughs> मला परी दिसत नाही मला माझ्या जीवनात एक परी दिसली होती तिचं नाव <laughs> तिचं नाव आणखी एक सावित्री पण ती सुद्धा आत्ता वाऱ्यासारखी पळून गेली आता ती कवावी माझ्या जीवनात येणार नाही हे असं म्हणून चालणार आहे का नवरा बायकोचं भांडण हे क्षणिक असतं तुला काय वाटतं तुझी आठवण होत नसेल काय तिला मला वाटतं झोपसुद्धा येत नसेल कारण हे नातंच पती पत्नीचं फार वेगळं आहे सेनू तू इकडे खुशाल मजा मारत आहेस याला काय म्हणावं राग डोक्यातून काढ सार व्यवस्थित होईल ह आता कशाचा संसार होतोय माझा आता माझ्या जीवनाची सारी राख झाली आहे राख भैया आता मी पुरा पांगळा झालोय तू म्हणतोस आयुष्य ही चैनीची वस्तू नसून एक कर्तव्याची भूमिका आहे हे जरी एका अर्थानं खरं असलं तरी संसारी माणसं काय कर्तव्य करणार खाणं पिणं मुलं मुठी करणं जादा झालं तर एखादं घर बांधणं हे एवढंच उभ्या आयुष्यात होऊ शकत संसारी माणसांच्या या साऱ्या व्यथा असतात तेवढ्यात सिनूला मंगम्माने हाक मारली तो माझा निरोप घेऊन घरी गेला सिनू प्याला होता पण तो आज व्यवस्थित बोलत होता तो आज इतका चांगला बोलला की बस जणू सरस्वती देवी त्याच्या वाणीतून बोलत असावी असं मला वाटलं माझी आजी सांगत असे माणूस मरण्यापूर्वी काही दिवस फार चांगलं मार्मिक बोलतो आपण आता शेवटच्या क्षणापर्यंत आलो आहोत हे जग वही नाती सोडून जाणार जणू मृत्यू त्याला कळलेला असतो या युगात मृत्यूचं प्रमाण कमी आहे पण जन्माचं प्रमाण जास्त आहे इकडे शंभर मृत्यू घेतात तर त्यातील पंधरा टक्के मरतात देह हा एक पाण्याचा बुडबुड आहे हवेत हवा गेली की नाशिवंत शरीराला काय किंमत धडातून प्राण गेलेल्या शरीराचा काही वेळाने वास सुटतो मग माणसे म्हणतात हलवा मड स्मशानभूमीकडं निव्वळ आधीच्या ज्ञानाच्या शेदोरीवर मी काही लिहू शकलो दिवस रात्र पळत होती त्यांच्या वेळापत्रात बदल नव्हता सूर्य रोज नवीन दिवस घेऊन येत होता चंद्र रात्र घेऊन येत होती सूर्याची धगधग व चंद्राची शीतलता हा गरम व नरमचा प्रश्न आहे तसा संसारसुद्धा तसाच आहे सिनू हा माणूस म्हणून कसा जगत होता रेल्वे कामगारला दिवसभराच्या कामातून तोंड वर काढायला वेळ नाही त्यातून घरी यावे तर म्हटलं तर घरात कटकटी यामुळं काही ना स्वतःचे जीवन नको झाले आहे काही जण म्हणतात की सिनू हा दारूडा आहे मग पगार कसा पुरणार त्याच्या घरातील त्रास है। है काय आहे हे बाहेरच्यांना मा काय माहीत जग हे उणी किंवा धुनी धुणार आहे काही ना चांगली दृष्टी समजायची नाही समाजाचं हित नक्की कशात आहे हे कुणी पाहत नाही विचारात घडून गेलो एका क्षणात मी भानावर आलो व मला सिनू म्हणाला अगदी पाच मिनिटात कोयना एक्सप्रेस स्टेशनात आली माणसांची धांदल उडाली सावित्री व तिचा सा लहान मुलगा सुरेश गाडीतून खाली उतरले सिनूने एक सुटकेस व पिशवी घेतली व हे तिघेजण रेल्वे खोलीकडे एकामागून एक निघून गेले सावित्री घरात आल्यामुळे सिनूच्या घरात अगदी आनंद नांदत होता सावित्री फार दिवसातून आल्यामुळे रोज नवीन पदार्थ घरात खायला मिळत होते आठवड्यातून मंगळवारी व बुधवारी या दोन दिवशी मटण घरात शिजत होतं आनंदाला जणू एक महापुरस आला होता मंगम्माच्या मनात वाटत होतं की आता या घरातील भांडण मिटेल वहिनीने मनात काहीच राग धरला नाही दोघांचा संसार सुखाचा व्हावा आई दादाने स्वर्गात हात जोडले आई दादा तुमचा आशीर्वाद मुलामुलीला लागणार ला 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 असा आहे कुणाच्या आईवडिलांना वाटत नसेल माझ्या मुलामुलीचा संसार सुखाचा होऊ नये माणसाची आशा ही फार मोठी आहे या सचोटीत आत्मा जिद्दीचा चिकाटीचा प्रामाणिकपणाचा असतो मंगम्मा मात्र आज खुशी दिसत होती जणू ती भावाचं सुखी संसार पाहण्यास आतुर झाली होती फार दिवसातून या दोघात बदल झाला हा आनंद तिच्या चेहऱ्यावर तळत होता मी फक्त या घरची पाहुणी आहे वहिनीनं खायला दिलं खावं व दादानं घेतलेलं पात्र नेसावं वहिनी परवा आली तिच्यात फार बदल झाला तिच्या आई व भावाने ज्ञानाचे धडे दिलेत ती माणसं भांडण विसरून गेली व आपल्या मुलीचं सुख नक्की कशात आहे हा विचार त्याने केला असावा चुलीचं लाकूड चुलीतच जळायला हवं त्यात सौभाग्याचं लेणं यात या स्त्री जातीची प्रमुख भूमिका आहे असा विचार ती करीत असावी माणसाच्या विचारांचा पगडा काही वेगवान असतो खाणं पिणं हे सुख नव्हतं किंवा सुख व दुःख हे कुठं बाजारात मिळत नाही हे माणसांच्या मानण्यावर अवलंबून आहे माणसांच्या जीवनात अशा कितीतरी भानगडी आणि त्यातून निर्माण होणाऱ्या अडचणी यावर मात करता पुरेवाट होते माणसांच्या जीवनाची उबी ही एका शब्दात संपत नाही हेच खरं सावित्री माहेरातून परत येऊन एक महिना झाला होता घरात शांतता होती गेली महिनाभर घराला घरपण आलं होतं सारेच आनंदात दिवस काढत होते मंगम्मा सुरेशला घेऊन फिरत होती व सावित्री घरातील काम उपसत होती सिनू गँगमध्ये रोज कामाला जात होता महिन्यातून पगार आला की सावित्रीला घेऊन बाजारात जात होता महिन्याच्या बाजारात मीठ मिरची व डाळी या वस्तू फार महत्त्वाच्या असतात घरात कपडा व अन्नाचा गोड घास व तोंडी लावायला माणसांचे चांगले शब्द हे असल्यावर आणखी काय पाहिजे समाधान हेच आनंदाचे उदाहरण असते भाद्रपद महिना चालू होता बाहेर पावसाचा दंगा चालू होता नदी नाले पाण्याने भरून वाहत होते पण पावसाची रिपरीप काही कमी नव्हती आभाळ एकसारखे गच्च झाले होते शेतीने जणू हिरवागार शालू परिधान केला होता गणपती बसायचे तोंडावर आले होते मुली माहेरी गौरी गणपतीच्या सणाला आल्या होत्या घरात माणसांची गर्दी आणि बाहेर पाऊस हे समीकरण चांगलं जुळलं होतं कृष्णा नदी पावसाच्या पाण्याने धो धो वाहत होती महापूर येतो की काय अशी भीती निर्माण झाली होती त्यात गौरीची गीतं सासरच्या उकाळ्या पाकाळ्या या विषयाला जणू महापूर आला होता नांदून आलेल्या मुली आईबाजवळ सुख व दुःख सांगत होत्या पण मंगममान व सिनूनं दुःख कुणाला सांगावं या भांडणात आगीची एक ठिणगी पडली आहे त्याची आग ही लागणारच कारण सिनूचा पाहुणा हा गुंड आहे तो गप्प बसणारा माणूस नव्हता त्याच्या अंगात जवानीचं रक्त ओसंडत होतं त्यानं बहिणीला चांगलं शिकवून पाठवलं होतं कारण तो एक सिनूचा काळ होता त्याची उंची सहा फूट होती धिप्पाड देह काळा सावळा रंग रुंद गर्दन पण शेवटी पसरट झालेलं नाक गुबगुबीत गाल डोळं मोठ्ठ आणि वळवणीप्रमाणे लोबणाऱ्या मिशा याही त्याच्या देहाला साजत होत्या जणू त्याचा देह मलाच काय पण पाहणाऱ्यालासुद्धा रेड्यासारखा वाटत होता बसराबादमध्ये त्याला दादा म्हणून ओळखीत होते गावात काय नाही घरात काय नाही नुसत्या उटा ठेवी त्यात चोरी मारामारी यामुळं त्याच्यावर सहा दहा माणसांवर केस होती त्याला पैशानं खायला प्यायला काही कमी नव्हतं असा हा दादा दादागिरी करणारा सावित्रीचा सा भाऊबीन लग्नाचा सा मुंजा या असल्या गुंडाला कोण मुलगी देणार आणि जरी एखाद्यानं धाडस केलंच तर संसाराचा तमाशा चालू झालाच म्हणून समजायचा उडाण टप्पू वरला कोण मुलगी देईल पैसा मिळवायची काडीची अक्कल नाही आणि हा बायकोला काय सांभाळणार रानगा तो आता सिनू व मंगम्माच्या मागे लागला होता त्यानं मनात विचार केला होता की सिनूचा अगोदर दारूत गुंगीत विषारी औषध घालून खून करायचा व नंतर मंगम्माचा एक महिन्याच्या फरकानं काटा काढायचा सिनूच्या गोरीशेजारी मंगम्माची गोर काढून तिलाही माती मातीआड करायची हा जणू त्यानं मनाने हे कास घेतला होता पैशासाठी भाऊ भावाला विचारित नाही इकडे एकरभर जमीन रिकामी पडून आहे पण एका काक्रीसाठी भावानं भावावर केस घातली जाते असं आपण ऐकतो काही माणसांना पैसा प्यारा असतो तर काहींना जमीन प्यारी असते यापैकी सिनूच्या मेहुण्याला व त्याला त्याच्या बहिणीला म्हणजे सावित्रीला पैसा हवा होता तिला तिचा संसार ननंद मंगम्मा याच्याविषयी प्रेम नव्हतं मर्जी खातर ती संसार करत होती तिला संसारात रस नव्हता ती जणू बाहुली झाली होती पती पत्नीचं नातं काय असतं हे तिला कळत नव्हतं ती फक्त स्वतःच्या मुलावर प्रेम करत होती सार काही सिनूच्या व मंगम्माच्या मरणावर बेतले होते हा हा म्हणता गणपती बसले घरोघरी गणपती बसवायची तयारी चालू झाली जणू एखाद्या नवीन पाहुणा येणार आहे त्याची तयारी चालू आहे म्हणून रामानंद नगरात व प्रत्येकाच्या घरात तयारी चालू आहे असं माझ्या मनाला वाटत होतं पाऊस थांबला होता पण अधूनमधून पावसाची सर ही येतच होती इथे माणसांचा नेम नाही तर निसर्गाचा काय नेम सांगावा इथील मंडळी गणपतीची आरास करण्यात दंग झाली होती तर बायका गाणी गाण्यातून रात्रीच्या वेळी म्हणत होत्या सन वरसाचा आला गौरी आनायला चला तर स्पीकरमध्ये गौर गणपतीचं गाणं मला ऐकायला मिळत होतं चला चला ग सयानो गौरी या गाण्यानं परिसर निनादून गेला होता घरात शेपूची भोपळ्याची शे भाजी गवर गणपतीला केली होती सगळीकडे आनंद तरंगत होता गवर गणपतीचा सण म्हणजे आनंदाचे एक बरसात असंच ना ज्याच्या घरात दुःख नांदतं त्याला या सणाची काय किंमत पण सिनूच्या घरात रोजच गवर घुमत होती गवरफू गण्याफू अशी अवस्था निर्माण झाली होती काहीच्या घरी दुःख असतं किंवा जारण आणि मारण हे कुणाच्याच हातात नसतं माणसाच्या घटकेचा भरोसा नाही पण या भांडणखोरांची काय वेळ सांगायची एक्सप्रेस गाडी जेव्हा पॅसेंजर एस टी बोर्डावर पाहून टाईम सांगता येईल पण मृत्यूची तारीख व टाईम हे कुणालाच सांगता येणार नाही जीवनात पाठीमागं घडलेलं बी सांगेल तेही तीस टक्के बरोबर उदाहरणार्थ तुम्ही कुणाचं वाईट केलं नाही पण माणसं तुम्हाला वाईट बोलतात भविष्य सांगणारी मंडळी याचा साराच व सर्वांना एकच प्रश्न असतो तर भविष्यवाल्याची ही व्याख्या ग्रामीण भागात बरोबर ही मंडळी टोपी घालतात तर एकदा सकाळ सकाळी पाच वाजता हातात कुडमुडं घेऊन एक पिंगळा जोशी फिरत होता मला वाटलं त्या दिवशी सिनूला सुट्टी असावी तो पिंगळा सिनूच्या रेल्वेखाली जवळ हातातील कुडमुडे घेऊन वाजवीत होता व तो पाच सात देवांची नावं घेऊन माणसं जागी करीत होता पहाटेच्या शांत वाऱ्याने त्या पिंगळ्याचा आवाज मला केबिनला ऐकायला येत होता बाळ तुझं चांगलं होणार तू भिवू नकोस तुझ्या पाठीमागत देव आहे अशा बऱ्याच भानगडी तो भविष्यवाणीतून सांगत होता पिंगळ्याने पहाटे मागावे दिवस उगवला की मागू नये असा त्याला देवाचा वर आहे म्हणे असं मी माझ्या आईकडून ऐकलं होतं पिंगळ्याची ही भविष्यवाणी कान जागं ठेवून ऐकत होता पण तुझ्या घरी फार दिवसांपासून भांडण चालू आहे तुला घरची लक्ष्मी छळते घालून पाडून भांडते तुझ्या बहिणीला त्रास देते याबद्दल त्यानं काही सांगितलं नाही अथवा भांडण न बिटण्याचा तोडगा सांगितला नाही दिवस पुढे पुढे पळत होते पण अचानक सिनू हा दारू पिऊन घरी आला त्याला रस्त्यानं चालता येत नव्हतं गेले काही दिवस तो दारूला शिवत नव्हता घरात सावित्री आल्यापासून घर शांत होतं पण अचानक असा त्याच्यावर काय प्रसंग हा मी मनात विचार करत होतो तो सज्जन माणसासारखा वागत होता का घरात आणखी भांडणं चालू झाली तेवढ्यात मी सिनूला म्हणालो अरे काय सिनू अर काय तुझी ही अवस्था अंगावरचे कपडे फाटलेत कुठे लोळून तू अरे बाबा ही दारू सोड या दारूबाईमुळे कुणाचं चांगलं झालंय संसार धुतला माणूस की गेली आता काय शिल्लक राहिलंय भैया आता फक्त मी शिल्लक राहिलो आहे मला आता माणूस म्हणून जगता येणार ह्या जन्माला येऊन सारं काही मिळवलं पण मी माणूस की मिळवली आहे एवढ्या दिवस नोकरी करून मी माझ्यासाठी हे केलं नाही माणूस कळाला बायको कळाली एकमेकांचा स्वभाव कळालं पण आता आता मला माणूस या माणसाच्या नावाची शिसारी बसली आहे कारण कालपासून सावित्रीनं परत भांडायला सुरुवात केली आहे तिला आता माझी शिसारी आली आहे अर असं म्हणून चालणार नाही पती व पत्नी हे नातं या समाजात श्रेष्ठ मानलं जातं ही नाती पूर्वी श्रेष्ठ मानली जात होती पण आता नाही सावित्रीच्या शब्दावर आता माझा विश्वास नाही ती तिच्या भावाला फोन करून रोज कान भरते फक्त ती माझ्या समोर हसल्या करते तिचा काय अंदाज लागत नाही मला मी आता काय साधणार आहे जाणे बाईला अंगात सोळा नखरे असतात म्हणे हिच्या अंगात किती नंबरचा नखरा आहे मलाच कळत नाही तसं नाही सिनू अजूनही वेळ गेली नाही कुठंतरी समजोता घेऊन हा तुमचा संघर्ष मिटवा हा माणसाचा जन्म पुन्हा पुन्हा नसतो हे सारं मान्य आहे मान्य आहे आता समजोता नाही ती वेळ केव्हाच निघून गेली आहे ज्या बाईला आपला नवरा ननंद कळत नाही ती बाई कसली सुंब जाळेल पण त्याचा पीळ जाणार नाही सिनू असं म्हणून त्याच्या घरी जाता झाला पण तो आज मला वेगळाच वाटत होता तो फुल्ल प्यायला होता नशावान झाला होता पर त्याच्या बायकोनं तिच्या भावानं सांगितल्याप्रमाणे सिनूला जीवनातून घालवण्याची पूर्ण तयारी केली होती कुणाला शंका न येईल असं धाडशी कृत्य तिनं केलं होतं यातलं मंगम्माला काहीच माहीत नव्हतं आपल्या घरचं भांडणात मिटलं आहे हे घरातल्या वातावरणातून जाणवून येत नव्हतं म्हणून ती बिंदास्त होती संध्याकाळी परत सिनू दारू पिऊन आला व एक क्वार्टर खिशात टाकून दमदार पावलं टाकेत घरी आला त्याला नशा जादा झाली नव्हती तो चाळीत आला सर्वांशी फार चांगलं बोलला होता शेजारचे रेल्वे कर्मचारी त्या दिवशी सिनूसह दारात बसले होते त्यांच्या गप्पांना जणू महापुरुष आला होता सिनू एकटा घरात गेला क्वार्टर अर्धी मारली व अर्धी घरात ठेवून फुटाने घात बाहेर आला मंगामो व चाळीतील बायका गरम होते म्हणून दारात बसल्या होत्या फक्त सावित्री तिच्या घरात होती तिचा मुलगा सुरेशला झोपवायचा बहाना करून व घरात कुणी नाही ही संधी साधून राहिलेल्या अर्ध्या दारूच्या बाटलीत धोत्र्याच्या बियांची विषारी बारीक पावडर टाकली टोपनचं अंगलं लावलं जेवणापूर्वी ती अर्धी राहिलेली बाटली आपला नवरा घेणार ही कल्पना तिला होतीच धोत्र्याच्या बियात धुंदी असते ते विषारी द्रव्य असते त्याचे मिश्रण लवकर होते पण ती पावडर दारूत लवकर उतरते काही तासानंतर त्याची विष होते ही कल्पना सिनूच्या मेहुण्याने सावित्रीला फोन करून वेळोवेळी दिली होती आणि हीच मोठी संधी सावित्रीने साधली होती हा कार्यक्रम करून सावित्री बाहेर आली तोपर्यंत तिचा लहान मुलगा झोपी गेला काही वेळानंतर परत ती घरात गेली कुणाला शंका न येईल अशा स्थितीत ती बाहेर आली बाहेर त्याचे गाववाले चंद्राप्पा स्वामी मंगाम्मा वसंत व सिनू हे सारं बसलं होतं उन्हाळा मी म्हणत होता रात्रीची उष्णता फार वाढली होती म्हणून ही मंडळी स्वतःच्या दरात चांदणी भोजन करीत होते त्यात रेल्वेच्या गप्पा पगारवाढ साहेबांचं गुण मुकादमाचा ताप यावर जंगी चर्चा होत होती दिवसभर कामाचा ताप हेही कष्टाचं काम यावर बोलायला व बसायला ही रात्रीचीच वेळ रेल्वेचा विषय हा एकापणात बसणारा नव्हे हे भारतीय भांडवल आहे ही संपत्ती फार मोठी यात काय करणार एक रेल्वे सर्वंट तसा भाग्यवानच म्हटला पाहिजे घड्याळात रात्रीचं नऊ वाजून गेलं तेवढ्यात चंद्रप्पा म्हणाला चला नऊ वाजले जेवायला जाऊ थांब की आता काय ड्युटी आहे बसू की जरा हे काम आयुष्याला लागले काम किंवा पैरे आपल्याबरोबर येणार आहे काय सेनू म्हणाला सेनू मला फार कंटाळा आला आहे बाबासाहेब नरडे ड्युटीवर आलाच नाही म्हणून मुकादमाने किमन म्हणून पाठवलं आमनापूर गेटापासून ताक्रीच्या किर्लोस्कर विहिरीपर्यंत लाईनवरून जाताना रुळाला पिणा मारून हात घायला आले आहेत माझे त्यापेक्षा गँगमध्ये काम केलेलं बरं जबाबदारी नाही पण की म्हणाला किती जबाबदारी आहे चंद्राप्पा म्हणाला हय तेही खरं आहे पण मी तर चार दिवस रजा काढली आहे म्हणून चार दिवस पिऊन मज्जा करतोय स्वामी चंद्राप्पा घरी गेले सावित्री मंगम्मा वसिनू बाहेरच बसली होती मंगम्मा म्हणाली भैया चल जेवायला काय जेवण केलंय चपाती माशाचे कालवण व भात तू कालही बरोबर जेवला नाहीस सारखा पितोस बरोबर जेवतच नाहीस तुला काय शरीर बाद करून घ्यायचं आहे का माणसाचा हा एकदा जन्म आहे पण पहिल्यासारखी घरात भांडणंही नाहीत वहिनी तुला काय बोलते का मग आता रोजच का पितोस मग काय करू ही भांडत नाही तुला माहीत आहे विचार की तिला तू दिवसभर कामात तेही तुझ्या गैरहजेरीत ती भांडते या वादामुळे माझी पिचवणूक होते इकडे बायको व दुसरीकडे बहीण कुणाला बोलणार कुणाला बोलणार आणि कुणाला नाही यामुळे घरात घर गर पण राहिलं नाही आता आता ही बायको माझी बायको नसून एक मशीन झाली आहे मशीन या हिच्या चुका मी मी कसा विसरू नाही नाही हे जणू विसरू शकत नाही हां नको विसरू अगोदर जेवण करून घे माणूस चुकतो म्हणून काय एवढं डोक्यात घेता त्या चुकीचं शासन मी भोगले पाच महिने दादा व आईनं मला चांगलं शिकवलं आहे पण मीच दुसऱ्याचा ऐकून शेण खाल्लं मी घरात भांडणं केली हे मलाही मान्य आहे कालच मला निरंजन महाराजांचा सा साक्षात्कार झाला आहे मी आता माझी भांडकोरी वृत्ती सोडली आहे तुमचं व माझ्या मंगम्माचा आता भलं करायचं आहे मला बिन आईबाची लेख मी तिला फार त्रास दिला आईची माया मी द्यायला हवी होती ते मी केलं नाही या उलट मी तुमचा क्रोधच करीत राहिले पण इथून पुढं मी नाही भांडणार हे भांडण मी आजपासून कायमचं संपवलं आहे या भांडणापासून उलट आपल्या संसाराचं वाटोळच झालं आहे चला घ्या राहिलेली दारू आणि एक लक्षात ठेवा आज ही लास्ट दारू उद्यापासून कायमची बंद सावित्री म्हणाली बघ दादा वहिनी आज किती चांगली बोलली वहिनी मी या अगोदर तुला हेच सांगत होते की संसार हा तुमच्या दोघांचा आहे लग्नानंतर मी या घरची पाहुणी होणार आहे केव्हा मी तुमच्याकडे आलीच तर तुम्हा दोघांसाठी दोन दिवस राहीन पण हे भांडणाचं निखार आता विजू द्या आणि दादा तूही आजपासून ही दारू सोड वहिनी सांगते ते ऐक ही भांडणं करू नका या भांडणाला काय बेस आहे मग मी पाहिजे म्हणून दारू पितो का, का मला हौस आली आ? या या घरच्या कटकटीमुळंच पितो पण उद्यापासून मी पिणार नाही अगदी माणसासारखा राहणार होय माणसासारखा पण सावित्री आज तुझ्या तोंडून प्रत्यक्ष देवताच बोलली बघ हीच भाषा अगोदर बोलली असतीस तर हा कलह घरात वाढलाच नसता मी आज तुमच्यासह आनंदानं जेवणार सिनू म्हणाला मंगम्मा व सिनूच्या मनाला वाटलं की आज घरातल्या लक्ष्मीची चांगली वाणी ऐकायला मिळाली गेली कित्येक दिवसातून या घरात भांडणाचा संघर्ष चालू आहे हा एकाएकी मिटला कसा सिनू हा नशेत होता त्याला लवकर कळलंच नाही पण मंगम्माच्या मनात पाल किचकिच करीत होती मंगमाचं एक मन म्हणत होतं वहिनी नांदायला आल्यापासून देवाला कधी साधी उदबत्ती लावली नाही मग ला निरंजन महाराजांचा साक्षात्कार झालाय कसा तर काहीजण म्हणतात की हिमालयात तप करणाऱ्या माणसांना अजून देव भेटलाच नाही मग निरंजन महाराज हिच्याशी कसे बोलले बोलले किंवा साक्षात्कार होणं हे एका मामुली बाईला साधी माझ्या भावानं एल आय सी काढली म्हणून हा तमाशा उभा केला हिला महाराज पावलाच कसा माग एकदा मलकातगिरीला आई आजारी आहे म्हणून बहाणा केला तिथं माझ्या दादाला मारहाण केली हा काही वेगळाच पांडा टाकलाही ना यात काहीतरी नक्की काळा आहे आज अचानक स्वभाव बदलणं याला काय कारण असावं तर तिचं दुसरं मन म्हणत होतं की माझी दया आली असेल तिला कारण मी बिन आईबाची आहे भावाशिवाय कुणाचा आधार आहे मला माझ्या सासूच्या ठिकाणी ही ननंद आहे मी बोलते पण बोलताना फसते यात माझा काय दोष यात माझ्या स्वभाव गुणांचा फरक मला आता दादानं आईनं शिकवून पाठवलं आहे ननंद हीसुद्धा रक्तातल्या नातातील आहे परकी माणसं काय कामाची त्यांना काय दुसऱ्या माणसांची दयामाया आहे का ते नुसती तमाशा बघत असतात तमाशा ही एक करमणुकीचा कार्यक्रम आहे संसार हा भातुकलीचा खेळ आहे हे खरं आहे पण यातील बाहुली फार हुशार हवी खेळाचं काय आणि माणसाचं काय यात फरक काय अशा दोन मनांच्या विचारात मंगम्मा घरात गेली सावित्री चुरीजवळ जेवणाची ताटे करीत होती सिनून राहिलेली अर्धी क्वाटर पाणी घालून मारली तोंडात चार शेंगदाणे टाकले मंगम्मा सावित्री व सिनू जेवायला बसली सिनू सावित्री आणि मंगम्मा याचे रात्रीचं जेवण चालू झालं सावित्री सिनूला म्हणाली आणखी थोडा भात घ्या बास बास मला या जेवणापेक्षा तुझं बोलणं खूप चांगलं वाटलं अगं सावित्री या माणसाच्या जीवनात काय अर्थ आहे आपल्याबरोबर काय येणार आहे मेल्यानंतर सारे इथंच पडणार ही ही प्राचीन काळापासून चालत आलेली रीत आहे माणूस जिवंत असला की तुझं व माझं पण तुला शेवटी कळलं आणि चुकी मान्य केलीस चुकी म्हणायला तू फार धाडस दाखविलंस यातच खरा तुझा प्रामाणिकपणा आहे बोलत बोलत सर्वांची जेवणं चालू होती सिनू अगोदरच दीड क्वार्टर दारू पिला होता व जेवताना राहिलेली अर्धी मारली होती त्यात धोत्र्याचं बी फुगलं होतं जवळजवळ विष तयार झालं होतं ते विष त्याच्या पोटात गेलं होतं त्याचे डोळे आता त्याला जड वाटत होते व धुंदी चढत होती आता आपण कुठे आहोत काय करीत आहोत हे त्याला काही कळत नव्हतं आड्यावरच्या पालीनं किचकिच करायचा सारखा झपाटा लावला होता हे पाहून मंगम्मा अधिकच मनात भ्यायली होती आता या भावाला काय होते आणि काय नाही हा विचार ती करीत होती त्याला एकदम थकवा आला होता तुम्ही असं का करता असे सावित्री उगीच म्हणत होती यातील मंगम्माला काही शंका येऊ नये म्हणून ती नाटक करीत होती उद्या शेजारची माणसं म्हणतील हा शिनू दारू पिऊन मेला माझी कुणाला शंका येणार नाही शिवाय दारू पिणाऱ्या माणसाची कोणी चौकशीही करणार नाहीत शिवाय ही चौकशी कोण करणार यात माझी कुणालाच शंका येणार ना नाही असंही सावित्रीच्या मनाला वाटत होतं पण इकडं मंगम्माचं काळीच फाटत होतं अशा अवस्थेत तिने सिनूला कसे ते हाताला धरून कॉटवर निजवलं व म्हणाली वहिने डॉक्टरला बोलवू का भैया कसा तरी करायला लागलाय काय होतंय त्यांना रोजच प्यायला पाहिजे ही काय आजची ओरड नाही रोज मरे त्यास कोण रडे येतील सकाळपर्यंत शुद्धीवर झोपा तुम्ही हे पाहून मला झोप कशी येईल मग एक दिवस जागा की तुम्ही तुम्हाला काय फरक पडतोय तुमच्या भावासाठी एवढं बी करायला नको तुम्हाला मग रक्ताची नाती कशाला मला कंटा आला या घराचा ननंद ही अशी आणि नवरा हा दारुडा काय होणार माझ्या संसाराचं वहिनी असं का म्हणतेस मग काय म्हणू देवाला नमस्कारायचा मुलगा होऊ दे सिद्धारुड स्वामींनी माझी भक्ती पाहून मुलगा दिला मग मुलाला न्यायला नको का हुबळीला माणसाला अशा आहे मग देवाला का नको म्हणूनच आज त्यांचे डोळे पांढरे झाले आहेत सुरेशला देवाला घेऊन जायलाच हवं आणि तेही उद्या वहिने देवाला जाता येईल ग पण आत्ता हे वेगळं संकट दिसतंय मला संकट नाही काही नाही सिद्धारुड महाराजांची विभूती लावा व मनात सांगा सोड माझ्या भावाला आम्ही तुम्हाकडे यायला होतं पण आमची चूक झाली असं म्हणून कपाळाला विभूती लावा देवलय मोठा आहे त्यांना काय होणार नाही आणि काय हो रडता काय घरात कोण मेलं आहे की काय तुम्ही साध्या गोष्टीलासुद्धा डोळ्यातून गरम पाणी काढताय हे अपशकुनी लक्षण आहेत मागे एकदा मी असाच घहीवर घातला काय झालं ठाऊ काय माझा मुलगा सुरेश आजारी पडला आता आणि ही असवं काय सांगता देवाला ठावं या भरल्या संसारात काय तुम्ही रडता त्यांना काय झालं रोजचं दारू डुसून येणाऱ्या माणसांचं काय सांगावं यांना बायका मुलांची काळजी नाही संसाराची फिकीर नाही नुसती दारू मी आता झोपते बहीण भाऊ बसा रात्रभर गोंधळ घालत हासाचा माशा नाही वहिनी आता तुला आणि काय लहर आली मगाशी चुकी झाली म्हणत होतीस तर काय म्हणू असं म्हणून सावित्री झोपी गेली पण मंगमा रात्रभर झोपली नाही भाऊ हा तिचा एकमेव आधार होता भावाच्या तोंडाला अचानक फेस का यावा त्यानं डोळे का पांढरे करावेत तो नेहमीच दारू पितो आज असं अचानक काय झालं तिचं मन तिला धीर देत नव्हतं यात माझा भाऊ जिवंत राहणार नाही अशी शंका तिच्या मनात येऊ लागली आता रात्र मध्यावर आली आहे वहिनी गादीवर घुरत पडली होती भाऊ इकडं बेशुद्ध होऊन मेल्यासारखा पडला आहे तो जरासुद्धा शरीराची हालचाल करीत नाही आता रात्रीच्या वेळी डॉक्टर कुठे मिळणार या चिंतेत ती देवाचा धावा करीत होती रात्रभर झोपली नाही ती अशातच सखाळ झाली मंगम्मानं घराचं दार उघडलं सूर्य उगवण्याच्या तयारीत होता परत मंगम्मा घरात गेली तिनं सावित्रीला हाक मारली पण सावित्री उठली नाही ती सिनूला उठवू लागली पण तो पूर्ण बेशुद्ध अवस्थेत तो बोलत नव्हता त्याच्या डोळ्यावर एक प्रकारची गुंगी होती तिचे दुबळे मन संशयाचं पांगळं झालं होतं काही क्षणातच सावित्री उठली डोळे पुसत ती एकदम बाहेर आली बाहेर जाऊन मंगम्मा म्हणाली वहिने भैयाचा काही मला खरं वाटत नाही मी रात्रभर झोपले नाही तो एकाच अंगावर हो आहे मी म्हणते काय आपण रेल्वे दवाखान्यात मिरजेला घेऊन जाऊ तो कमीत कमी शुद्धीवर येईल हे काय आजच आहे का रोज मरे त्याला कोण रडे काय आहे त्यांना दवाखान्यात घेऊन काय उपयोग होणार नाही हे सारं देवाचं काम आहे आपण सरळ हुबळीला जाऊ सिद्धारुड महाराजांकडे जाऊ तुम्ही नुसता अंगारा लावा त्यांना काय होणार नाही माझा पूर्ण विश्वास आहे देवावर आता हे सारं ठीक आहे पण त्याच्या शरीरात त्राण कुठं आहे देवाच्या अगोदर दवाखाना बघाय नको असं म्हणून मंगामा घरात गेले व लाकडी स्टूल घेऊन बाहेर आली परत घरात जाऊन सिनूच्या हाताला धरून हळूहळू बाहेर आली त्याला स्टूलवर बसून घरात जाऊन एक बकेट पाणी व वा वासाचा साबण आणून त्याचे कपडे काढले त्यावेळी सिनूला काही सुचत नव्हतं त्याला अगोदर मंगम्मानं गार पाण्यानं आंघोळ घातली तो थोडा शुद्धीवर आला माझी त्या दिवशी केबिन दिवसपाळी होती सिनूला घराच्या बाहेर मंगम्माने काढून त्याला आंघोळ घातली होती मी सिनूला म्हणालो सिनू काय झालं तुला त्यानं नुसता वर केला मी परत मला म्हणालो असं एकाएकी सिनूला काय झालं भैया दुसरं काय आपलं नशीब तिच्या डोळ्यात पाणी आलं रडू नको याला आपल्या रेल्वेच्या दवाखान्यात घेऊन जावा नागपूर एक्सप्रेस राईट टाईम आहे याचे डोळे पांढरे होत आहेत घड्यात नऊ वाजत आले होते मंगम्मा व सावित्री सिनूच्या हाताला धरून हळूहळू रेल्वे स्टेशनकडे येईपर्यंत सिनूला बाकावर बसवलं त्याचा जीव जवळजवळ जव गोळा होत आला होता, होता। काही क्षणातच नागपूर गाडी स्टेशनात आली या दोघींनी सिनूच्या हाताला धरून गाडीत बसवलं गाडी हल्ली बेळगावच्या जवळपास सिनूच्या प्राणाची ज्योत मावळली हे मंगम्माला लगेच समजलं ला। तिरडू लागली पण सावित्रीच्या डोळ्यात पाण्याचा टिपूस नव्हता वहिनीनं असा डाव साधला हे तिच्या पटकन लक्षात आलं सिनूची बॉडी बसवराबादला नेली ठरल्याप्रमाणे सावित्रीचा भाऊ व चार माणसं स्टेशनवर हजर होती सिनूची बॉडी बसवराबादला दफन केली मंगम्मा आक्रोश करीत होती माझा भैया गेला माझा भैया गेला आता मला कोण आहे मी आता कशासाठी जगावं मी माझ्या मनात फार स्वप्न रंगवली होती ती आता मातीमोल झाली शेजाऱ्यांनी तिची समजूत काढली ती फक्त माझा भैया कुठं आहे असं म्हणत होती तिच्या डोळ्यांचं पाणी तुटत नव्हतं ती जेवत नव्हती ती फक्त मनाने व शरीराने खंगत चालली होती यावर पंधरा दिवस होऊन गेले मंगम्मा सावित्री व तिचे आई व भाऊ घरात बसले होते सावित्रीची आई म्हणाली मुली आता दुःख करण्यात काही अर्थ नाही तुलाच हे दुःख आहे का आम्हालासुद्धा डोंगरा एवढं दुःख आहे माझ्या एकुलत्या एक, एक मुलीवर ऐन जवानी देवान अशी दे दुःखाची कुराड मारावी तिच्या पुढच्या आयुष्याचं कसं आता एक करा किर्लोस्कर वाडीला जाऊन त्याचे सामान घेऊन या दुसऱ्या दिवशी सावित्री व वा मंगम्मा वाडीला आली मंगम्मा रडत होती सिनू गेला ही बातमी सर्वांना समजली सिनूच्या रेल्वे खोलीजवळ रेल्वे कर्मचारी जमले काही वर्गणी गोळा करून मंगम्माजवळ दिली तोपर्यंत सावित्री घरचं सामान बांधून तयार केलं रेल्वे गँगमन या दोघींना पोचवा स्टेशनवर गेले पण मंगम्माचे काळीज आतून करपत होतं माझ्या भावाचा पाय या स्टेशनला कितीतरी वेळा लागला आहे तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या गंगा वाहत होत्या तिनं ज्या ज्या ठिकाणी भांडी कुंडी केली त्या त्या घरात जाऊन आली सिनू गेला याची वार्ता सांगून आली इथं तिला काही लोकांनी पुष्कळ मदत केली पण काय उपयोग जमलेले सगळे पैसे सावित्रीने मंगम्माकडून मागून घेतले कसलीही कलियुगातली आणखी एक सावित्री मला वाटत होतं ही बाई मंगम्माच्या जीवावर उठते की काय एक मायेचा भाऊ सी माझ्या नावावर उतरली म्हणूनच हे रामायण घडलं मी माझ्या भावाला घालवून बसले मीच त्याच्या मृत्यूला कारणीभूत आहे बहीण मी कसली बहीण पाठच्या भावाला घालवून बसले मी माझ्या भल्यासाठी माझा भाऊ झटला पण माझ्या नशिबाने माझाच घात केला वहिनीला दोष देऊन काय उपयोग मी तिला ह्या घरात नको आहे मी त्याच्या संसारात अडचण आहे आता माझ्या भावाला जीवनातून घालीवलंच आता मला घालिवणार तोंडावर फक्त वहिनी भाऊ व मामी चांगले बोलतात त्यांच्या मनात एक न ध्यानात एक मला ते सांभाळणार नाहीत बसवराबादला सोडून मलकात गिरला गेलेलं बरं ती कसे तरी दिवस काढत होती मंगम्मा व सावित्रीची आई एके दिवशी बाहेर फिरायला गेली घरात सावित्री व तिचा भाऊ यांची चर्चा रंगली सावित्रीचा भाऊ सावित्रीला म्हणाला ताई या तुझ्या नंदेचं काय करायचं ठरवलं आहेस अरे दादा आता एक बंधनातून सुटले हिला आता तरी जीवन ठेवण्यात काय अर्थ आहे एवढा आठवडा थांब आता कुठे दोन महिने झालेत लोकांना शंका यायला नको काटा काढायचा पण तो सुईनं न, न काढता काट्यानंच काढायचा काट्यानच तुझं अगदी बरोबर आहे दादा म्हणाला यावर दोन महिन्यांचा काळ उलटला मंगम्माला सुद्धा गुंगीचं औषध घालून ठार मारलं गेलं सिनूच्या शेजारीच मंगम्माचा डबरा काढला व एका रात्रीत तिला पुरून टाकलं या पैशासाठी सिनूचा व मंगम्माचा हाकनाहक जीव गेला सावित्रीनं भावाला हाताशी धरून खून केला सिनूला व मंगम्माला मागं विचारायला कोणच नव्हतं म्हणूनच हा डाव सावित्रीनं साधला होता, होता। सिनूसारखा एक माणूस मला दिसला की मला त्याची आठवण येते कलियुगातील सावित्रीनं पतीचा जीव यमाकडून परत आणला पण पण या सावित्रीनं पतीचा जीव घालवला तर अशी ही आणखी एक सावित्री धन्यवाद इथे लेखक दत्तात्रय मानुगडे लिखित आणखी एक सावित्री या कादंबरीची सांगता होत आहे मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद